હા સર, શરૂ કરો, ચાલો શરૂ રેકોર્ડિંગ. નમસ્કાર વિદ્યાર્થી મિત્રો, આ ગટાશી જોડનારે પદ હા જો કઈ ઘટક આહે, યા ઘટકામાં પ્રામુખ્યાને તીન ઉપઘટક આહે, શબ્દ સંગ્રહ, સંખ્યા અને આકૃત્ય. અશા પદ્ધતિને યા ગટાશી જોડનારા પદામાં તીન ઉપઘટક આહે, ત્યાં પૈકી આજ આપણ શબ્દ સંગ્રહ અને સંખ્યા હા ઉપઘટક આજ આપણ ઇથે અભ્યાસ. તત્પૂર્વી આતાચ તુમ્ही સર્વજણ પેપર દેવું આલેલે આહાત. પુઢચ્યા રવિવારची જી કઈ તુમची તૈયારી ચાललेली આહે, સર્વાના 18 તારખેલા તુમચા જો કઈ પેપર આહે ते પેપર સાઠી શુભેચ્છા. આતા કેવળ આપલ્या હાતામધ્ये એકच આઠવડા त्या ठिकाणी राहील. સર્વની જાસ્તીત જાસ્ત ચાંગલી તૈયારી અજુન કરાયची આહે એક આઠવડા, અને જાસ્તીત જાસ્ત માર્ક મેળવून ગુણવત્તા યાદીમધ્ये યાયચા. तर मित्रांनो, आता शब्द संग्रह हा जो काही उपघटक आहे, प्रामुख्याने आपण वर्गीकरण असेल किंवा सहसंबंध असेल आणि गटाशी जुळणारे पद, म्हणजे तीन घटकांमध्ये प्रामुख्याने शब्द संग्रह हा उपघटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. आता शब्द संग्रह हा जो काही उपघटक आहे, या उपघटकाची तयारी करण्यासाठी नेमकी तुम्हाला काय करावं लागतं? सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाचन, हे खूप महत्वाचं आहे. आता इथे जर पाहिलं तर एक प्रामुख्याने ज्या काही महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत या उपघटकासाठी तयारी करण्यासाठी, तर प्राणी असतील, पक्षी असतील, भाज्या, फळे, रंग, वास, चव, वाहणी, ग्रह, उपग्रह, महिने असतील, ऋतू, वार, व्यक्ती, आकार, त्याचबरोबर जे काही महत्वाचे संत होऊन गेलेले आहेत, त्याचबरोबर पुस्तक, लेखक यांची माहिती तुम्हाला असली पाहिजे, वनस्पती, सण. आता इथे जर पाहिलं तर ही सर्व समावेशक माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. त्यासाठी सगळ्यात महत्वाचं तुमचं म्हणजे वाचन असणं आवश्यक आहे, आणि वाचन जर तुम्ही केलं तर नक्कीच तुमचा त्या ठिकाणी शब्द संग्रह वाढणार आहे. यासाठी परिसर अभ्यास भाग असेल, परिसर अभ्यास भाग दोन असेल, मराठी असेल, यामध्ये येणारे जे काही जी माहिती आहे किंवा या पाठ्यपुस्तकांचा तुमचा चांगला अभ्यास झालेला असला पाहिजे. याशिवाय सगळ्यात महत्वाचं की तुमचं जनरल नॉलेज महत्वाचं आहे. प्रत्येकाने किंवा प्रत्येकाच्या घरामध्ये वृत्तपत्र येत असेल तर हे वृत्तपत्र तुम्ही नेहमी त्याचं वाचन केलं पाहिजे. याशिवाय वेगवेगळ्या न्यूज चॅनल सुद्धा तुम्ही पाहिले पाहिजे की देशामध्ये काय चाललंय, राज्यामध्ये काय चाललंय, जगामध्ये काय चाललंय, की जेणेकरून तुम्हाला चालू घडामोडी या कळतील आणि तुमचा शब्द संग्रह जो आहे, तुमचं जनरल नॉलेज जे आहे ते त्यामुळे वाढणार आहे. तर आपण जास्त काही वेळ घेणार नाहीये. आपण जास्तीत जास्त प्रश्न कसे तुमचे होणार आहेत त्या दृष्टीने आता आपण इथे प्रयत्न करणार आहोत. आता इथे जर पाहिलं तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. प्रश्न येत असतो गटाशी जुळणारे पद ओळख. साधारणपणे तीन शब्द दिले जातात आणि त्या गटाशी जुळणारं पद या चार पर्यायामधून तुम्हाला अचूक निवडायचं. आता येथे सरडा, मुंगी, मासा. सरडा, मुंगी, मासा नेमकी यांच्यामध्ये काय साम्य आहे हे प्रथम तुम्हाला शोधता आलं पाहिजे. येथे जर पाहिलं तर सरडा आणि मासा हे प्राण, हे जे काय आहेत म्हणजे अंडी देणाऱ्या प्राण्यांचा गट आहे. हे जर तुम्हाला इथे अचूक ओळखता आलं तर तुम्हाला उत्तरापर्यंत अचूक जाता येईल. शेळी, देवमासा, चिमणी आणि कुत्रा यापैकी जर पाहिलं तर शेळी, देवमासा आणि कुत्रा ही पिल्लांना त्या ठिकाणी जन्म देतात. चिमणी जी आहे अंडी त्या ठिकाणी आणि अंड्यातून पिल्लांना त्या ठिकाणी जन्म मिळतो, म्हणून पर्याय क्रमांक तीन हे आपलं अचूक उत्तर आहे. गटाशी जुळणारं पद आहे चिमणी. अन्न, पाणी, निवारण वाचल्यानंतरच लक्षात येतं की ह्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत आणि अत्यंत महत्वाच्या आहेत. मग आता पर्यायामध्ये शोधूया वस्त्र, शाळा, कुटुंब, वनस्पती. यामध्ये जर पाहिलं तर मानवाच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्यामध्ये वस्त्र, अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. मग
पर्याय क्रमांक एक वस्त्र हे आपलं या ठिकाणी अचूक उत्तर आहे. तेल पायपुसणी काथ्या पर्यायामध्ये पाहूया तूप गुळ वाल आणि खराटे. यामध्ये जर पाहिलं तर तेल पायपुसणी आणि काथ्या यांच्यामध्ये नेमके काय संबंध आहे किंवा यांचा गट कसा बनलेला आहे तर तेल पायपुसणी आणि काथ्या कल्पवृक्ष ज्याला आपण म्हणतो नारळ तर पायपुसणी असेल आणि काथ्या हे नारळापासून बनणारे त्या ठिकाणी पदार्थ आहे. त्याचप्रमाणे पर्याय क्रमांक चार खराटे हे सुद्धा नारळापासून बनतात म्हणून पर्याय क्रमांक चार हे आपलं अचूक उत्तर आहे. गटाशी जुळणारं पद आहे. कमळ शिंगाणा अळू. आता यामध्ये जर पाहिलं आपण तर कमळ शिंगाणा आणि अळू वनस्पती सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं आहे की वनस्पती ज्या आहेत या वनस्पतींची वैशिष्ट्ये तुम्हाला माहिती असणं आवश्यक. येथे जर पाहिलं तर कमळ असेल शिंगाडा असेल किंवा अळू असेल या पाण्यात वाढणाऱ्या वनस्पती आहेत. त्याचप्रमाणे आता या चार पर्यायामधून पाण्यात वाढणारी वनस्पती आता आपण येथे शोधूया. जास्वंद सोयाबीन करडई पानकणीस यामध्ये पर्याय क्रमांक चार पानकणीस ही पाण्यात वाढणारी वनस्पती आहे म्हणून आपलं अचूक उत्तर आहे पानकणीस. प्राणहिता प्रवरा मांजरा. आता येथे जर पाहिलं नाव असल्यानंतरच तुमच्या लक्षात आलं असेल की ही नद्यांची नावे आहे. मग आता ही या नद्या आहेत त्याबरोबर पर्यायामध्ये जर पाहिलं तर सावित्री येरला इंद्रावती बेलना या सुद्धा त्या ठिकाणी नद्यांचीच नावं आहेत. मग आता या नद्यांची वैशिष्ट्ये तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आवश्यक आहे. तुम्हाला बऱ्याच वेळा उत्तर भारतातील नद्या दक्षिण भारतातील नद्या यावर आधारित सुद्धा प्रश्न विचारले जातात. आता येथे जर पाहिलं तर प्राणहिता असेल प्रवारा असेल किंवा मांजरा असेल या ज्या काही नद्या आहेत या नद्या महाराष्ट्राची जी काही मुख्य नदी किंवा दक्षिण भारताची जी काही गंगा म्हणलं जातं गोदावरी या गोदावरी नदीच्या या उपनद्या आहेत. प्राणहिता प्रवारा आणि मांजरा या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत. दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी जी आहे ती आहे गोदावरी नदी. तिला दक्षिण गंगा म्हणून सुद्धा संबोधलं जातं. आता यामध्ये जर पाहिला तर सावित्री कोकणामध्ये उगम पावणारी नदी आहे. मग सावित्री इंद्रावती आणि वेण्णा यामध्ये जर विचार जर केला तर पर्याय क्रमांक तीन इंद्रावती ही गोदावरी नदीची उपनदी आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन इंद्रावती हे आपलं अचूक उत्तर आहे. भाटघर एलदरी कोयना. आता येथे जर पाहिलं तर ही सर्व धरणांची नावं आहेत. भाटघर असेल एलदरी आणि कोयना म्हणजे आता तुम्हाला धरणांची नावं सुद्धा महाराष्ट्रातील जे काही प्रमुख धरण आहेत या धरणांची सुद्धा माहिती आवश्यक आहे. म्हणजे जनरल नॉलेज जे आहे हे तुमचं चांगलं असणं आवश्यक आहे. तर भाटघर असेल एलदरी आणि कोयना ही धरणांची नावं त्या ठिकाणी आहेत. आता पर्यायमध्ये पाहूया मुठा तानसा प्रवारा कुर्णा यामध्ये जर पाहिलं तर तानसा हे तानसा नदीवरती असणार ठाणे जिल्ह्यातील धरण या मात्र मुठा असेल प्रवारा पूर्णा या नद्या आहेत म्हणून तानसा हे आपलं अचूक उत्तर. पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे. तुरटी मीठ सोडा. आता यामध्ये जर पाहिलं तर तुरटी मीठ आणि सोडा यामध्ये नेमकी काय साम्य आहे तर यामध्ये जर पाहिलं तर तुरटी असेल मीठ असेल किंवा सोडा असेल हे पाण्यात विरघळणारे पदार्थ आहे म्हणजे विद्रव्य पदार्थ. आता पर्यायामध्ये पाहूया हळद तेल साखर आणि मोहरी यामध्ये जर पाहिलं तर साखर पाण्यामध्ये विरघळणारा पदार्थ आहे म्हणून गटात बसणारं पद आहे पर्याय क्रमांक तीन साखर.
जिलेबी डोसा ढोकळा या विचार जर केला तर आता हे खाण्याचे पदार्थ आहे परंतु नेमके काय पर्यायामध्ये आंबोळी धान मोदक भेळ जिलेबी असेल त्यानंतर डोसा असेल किंवा ढोकळा असेल हे आंबून केले जाणारे पदार्थ आहेत म्हणजे प्रक्रिया आधी करावी लागते लगेच त्या ठिकाणी तयार होत नाही त्यासाठी आपल्याला हे पदार्थ आंबून तयार केलेले असतात आता यामध्ये जर पाहिलं तर पर्याय क्रमांक एक आंबोळी हे आपलं अचूक उत्तर या ठिकाणी आंबे घोगऱ्या आणि भाकरी आता यामध्ये जर पाहिलं तर आंबील असेल घोगरी असतील किंवा भाकरी असतील येथे जर विचार जर केला तर ज्वारी जी आहे या ज्वारीपासून बनणारे हे पदार्थ आहेत आंबील घोगरी आणि भाकरी हे ज्वारी जी आहे या ज्वारीपासून बनणारे हे पदार्थ आहेत माता हरभरा पोळी आता बरेचसे आपण सर्वजण ग्रामीण भागातीलच आहोत त्यामुळे आपल्याला माहित आहे की ज्वारीचा हुरडा त्या ठिकाणी असतो पदार्थ आणि आता सध्या काही दिवसांपूर्वी म्हणा किंवा तो सीझन पण आहे बरेच जण त्या ठिकाणी हुरडा खाण्यासाठी जात असतात तर आंबे भाकरी हे ज्वारीपासून बनणारे पदार्थ आहेत त्याचप्रमाणे हुरडा म्हणून पर्याय क्रमांक दोन हुरडा हे आपलं अचूक उत्तर आहे टोमॅटो गाजर आता यामध्ये जर पाहिलं तर काकडी असेल टोमॅटो असतील किंवा गाजर असतील यांच्यावरती कुठलीही क्रिया न करता आपण ते खाऊ शकतो म्हणजे कच्चे सुद्धा आपण त्या ठिकाणी ते खाऊ शकतो कच्चे खाल्ले जाणारे हे पदार्थ त्या ठिकाणी आहे मग त्यामध्ये आता पर्यायामध्ये पाहूया बटाटा साकवत वांगी आणि मुळा यापैकी मुळा हा सुद्धा कच्चा खाल्ला जातो म्हणून पर्याय क्रमांक चार मुळा हे आपलं गटाशी जुळणार पद आहे केळी चिकू आणि खजूर आता फळांवर आधारित सुद्धा अनेक प्रश्न असतात बियांवर आधारित मग तो सुद्धा तुम्हाला त्याचं वर्गीकरण करता येणं आवश्यक आहे आता इथे केळी चिकू आणि खजूर यामध्ये जर पाहिलं तर हे गोड फळ आहे म्हणून आता आपल्याला पर्यायामध्ये कुठलं गोड फळ आहे ते शोधायचं करवंद पावसाळ्यामध्ये आपल्याला मिळत असतात पहा त्याची चव सुद्धा घेतलेली आहे ती काही गोड नाही गोड असेल किंवा आवळा असेल यांची चव नाही फणस मात्र आपल्याला त्या ठिकाणी गोड आहे म्हणून पहिले क्रमांक चार फणस हे आपलं अचूक उत्तर आहे कान डोळे जीभ ही आपली वाचन केल्यानंतरच तुमच्या लक्षात आलं असेल की ही आपली ज्ञानेंद्रिय आहे मग आता येथे जर पाहिलं तर आता पर्यायामध्ये कुठलं ज्ञानेंद्रिय आलेलं आहे ते शोधायचं तोंड नाक जठर आणि कपाळ यामध्ये नाक हे आपलं ज्ञानेंद्रिय आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन नाक हे आपलं या ठिकाणी अचूक उत्तर आहे पंचांग कोपर आणि दंड आता इथे जर पाहिलं तर हे आपला आपला जो काही हात आहे हे हाताचे भाग त्या ठिकाणी हे आपले हाताचे भाग आहे मांडी पोटरी मनगट घोटा यापैकी मनगट हा आपला त्या ठिकाणी हाताचा भाग आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन मनगट हे आपलं अचूक उत्तर आहे त्यानंतर रोहिडा तोरणा राजगड वाचल्यानंतरच लक्षात आलं असेल तुमच्या की किल्ल्यांची नावं आहेत पर्याय मध्ये पाहूया पन्हाळा रायगड दौलताबाद आणि लोहगड आता इथे जर पाहिलं तर ही सुद्धा किल्ल्यांचीच नावं आहे मग यांच्यामध्ये वेगळेपणा काय आहे तो प्रथम आपल्याला शोधावा आहे आता इथे रोहिडा तोरणा राजगड गिरिदुर्ग आहेत पन्हाळा रायगड त्यानंतर लोहगड असेल किंवा दौलत हे सुद्धा त्या ठिकाणी गिरिदुर्ग मग आता फरक सगळ्यात महत्वाचा काय आहे तर रोहिडा असेल तोरणा असेल राजगड असेल हे पुणे जिल्ह्यातील किल्ले आहेत हा फरक या ठिकाणी आहे पन्हाळा जर पाहिलं तर तो कोल्हापूर जिल्ह्यामधला आहे रायगड रायगड जिल्ह्यामधला आहे त्यानंतर
दौलताबाद म्हणजे देवगिरी हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील किल्ला आहे. लोहगड हा मात्र पुणे जिल्ह्यातील किल्ला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 लोहगड हे आपलं या ठिकाणी अचूक उत्तर आहे. हे सुद्धा किल्ल्यांच्या बाबतीमधलं हे उदाहरण आहे. आता या ठिकाणी जर पाहिलं तर नळदुर्ग हा धारेश्वर मधला त्या ठिकाणी किल्ला आहे, म्हणजेच उस्मानाबाद. त्यानंतर परांडा असेल, हा परांडा हा सुद्धा किल्ला त्या ठिकाणी धाराशिव. त्यानंतर कंधारचा जर पाहिला तर नांदेड मधला किल्ला. तर आता या ठिकाणी हे जे किल्ले आहेत, नळदुर्ग असेल किंवा परांडा असेल किंवा कंधार असेल, हे सगळे भुईकोट किल्ले आहेत, जमिनीवरील किल्ले आहेत. हा फरक या ठिकाणी आहे. पुरंदर तोरणा जर पाहिला तर हे गिरिदुर्ग आहे, जंजिरा हा जलदुर्ग आहे, औसा जो आहे तो लातूर जिल्ह्यामध्ये आहे आणि तो भुईकोट किल्ला आहे. जसा अहमदनगरचा आपला जो आपल्या जिल्ह्याच्या बाबतीत जर विचार जर केला तर आपल्या अहमदनगरचा भुईकोट किल्ला, त्याच पद्धतीने मग भुईकोट किल्ल्याशी संबंधित हा प्रश्न आहे. इथे जर औसा ऐवजी अहमदनगरही असतं तर आपण लगेच अहमदनगर सुद्धा त्या ठिकाणी आपलं हे अचूक उत्तर असलं असतं. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागणार आहेत, कारण एक एक प्रश्न तुमच्यासाठी आता खूप महत्वाचा असणार आहे. तर या ठिकाणी मौनी बाबा, समर्थ रामदास, संत तुकाराम. पर्यायामध्ये पाहिलं तर संत एकनाथ, संत नामदेव, बाबा संत नाव त्या ठिकाणी आहे. मग आता इथे जर पाहिलं तर ही सर्व कोण आहेत, संत आहेत. आणि मग यांच्यामध्ये नेमकी फरक काय आहे हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आता यामध्ये जर पाहिलं तर मौनी बाबा असतील किंवा समर्थ रामदास आणि संत तुकाराम हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील होऊन गेलेले संत आहे, त्यांच्या काळातील हे संत. मग आता या पर्यायांमध्ये आपल्याला पाहायचंय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील संत नेमके कोणते होते. संत एकनाथ असतील, संत नामदेव असतील किंवा संत ज्ञानेश्वर असतील, हे मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अगोदरचे त्या ठिकाणी संत आहेत. यामध्ये जर महाराजांच्या काळातलं जर पाहिलं तर बाबा याकूब हे मात्र छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत यांच्या काळातील हे संत आहेत. पर्याय क्रमांक 3 बाबा याकूब हे आपलं उत्तर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील संत. अमात्य सेनापती मंत्री, छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही अष्टप्रधान मंडळ जे आहे या अष्टप्रधान मंडळातील ही पद आहे. अमात्य असतील, सेनापती असतील किंवा मंत्री असतील यावर आधारित प्रश्न हा मागे सुद्धा येऊन गेलेला आहे प्रश्नपत्रिकेमध्ये. त्यामुळे हा सुद्धा महत्वाचा भाग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. सरदार, निजामशाही, वतनदार, सचिव यापैकी 4 सचिव हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील किंवा अष्टप्रधान मंडळातील महत्वाचं पद होतं. पर्याय क्रमांक 4 सचिव हे आपलं अचूक उत्तर आहे. समुद्र किनारा, पठार, नदी. आता यामध्ये नेमकी काय हा कशाचा गट आहे तो महत्वाचा आहे. तर हा जर विचार जर केला तर समुद्र किनारा असेल, पठार असेल किंवा नदी असेल तर हे शिलावरणाचे भाग आहे. आता यामध्ये पाहूया ओढा, पर्वत आणि सरोवर. यामध्ये पर्वत हा शिलावरणाचा भाग आहे म्हणून क्रमांक 3 पर्वत हे आपलं अचूक उत्तर या ठिकाणी आहे. चीन, नेपाळ, श्रीलंका काय साम्य आहे ते आता आपल्याला इथे शोधायचं. तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी आपल्या भारताचा नकाशाही माहिती आहे किंवा माहिती आहे. आणि सर्वात महत्वाचं की आपल्याला जसं शेजारी असतात तसंच आपल्याला सुद्धा म्हणजे आपल्या भारत देशाला सुद्धा काही शेजारी देश आहे. त्यामध्ये चीन, नेपाळ आणि श्रीलंका हे भारताच्या सीमेलगतचे किंवा आपल्या शेजारील ते देश आहेत. युरोप हा खंड आहे,
त्यानंतर अमेरिका देश, पाकिस्तान, सिंगापूर, यामध्ये जर विचार जर केला तर आपल्या शेजारी असणारा जो देश आहे तो आहे पाकिस्तान. म्हणजे चीन, नेपाळ, श्रीलंका या देशांप्रमाणेच पाकिस्तान हा सुद्धा आपल्या शेजारी देश आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर आहे. चंदीगड, पॉंडेचेरी आणि दिल्ली हे आहेत आपले केंद्रशासित प्रदेश. म्हणजे आता तुम्हाला एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला केंद्रशासित प्रदेश, त्याचबरोबर त्यांच्या राजधान्या असतील, त्याचबरोबर राज्य, राज्यांच्या राजधान्या हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्यावर सुद्धा हमखास प्रश्न विचारला जातो. त्यामुळे या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत या तुम्ही त्या ठिकाणी तयारी केलेली असेल, परंतु याची सुद्धा उजळणी होणं गरजेचं आहे. आणि एक एक प्रश्न जो आहे हा तुमच्यासाठी खूप महत्वाचा असतो. म्हणजे चुका ज्या आहेत त्या चुका तुम्हाला सर्वांना टाळायच्या आहेत. तर आता या ठिकाणी जर पाहिलं तर मिझोराम, त्रिपुरा, दमण, दीव आणि नागालँड यामध्ये जर पाहिलं तर हे बाकीचे राज्य आहेत. दमण, दीव हे मात्र केंद्रशासित प्रदेश. पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 3 हे आपलं अचूक उत्तर आहे. बैसाखी, पोंगल आणि बिहू. आता येथे जर पाहिलं तर बैसाखी असेल किंवा पोंगल असेल हे पंजाब या ठिकाणी सण आहे. वेगवेगळे राज्य, आपला भारत देश त्या ठिकाणी अनेक राज्यांनी मिळून बनलेला आहे आणि प्रत्येकाची त्या ठिकाणी संस्कृती वेगवेगळी आहे, सण उत्सव वेगवेगळे आहे. तर बैसाखी जर पाहिलं तर बैसाखी, पोंगल आणि बिहू हे सण आहेत. आता बैसाखी हा पंजाब मधील महत्वाचा सण आहे, त्यानंतर पोंगल हा तमिळनाडू मधला आणि बिहू जर पाहिलं तर आसाम. आता यामध्ये जे पर्याय दिलेले आहेत ते आता आपल्याला या पर्यायामधून शोधायचं आहे. आता घुमर जर पाहिलं तर हा कुठला सण नाही तर ते एक लोकनृत्य जे आहे त्याचा तो प्रकार आहे. आणि घुमर त्या ठिकाणी जर पाहिलं तर साधारणपणे राजस्थानमधील हे लोकनृत्य आहे. त्यानंतर यक्षगानच्या बाबतीत जर विचार जर केला तर कर्नाटक राज्यामधील आहे लोकनृत्य. भांगडा पंजाब मधील, ओणम मात्र या ठिकाणी केरळ मधील सण आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर आहे. म्हणजे आता तुमचे हे लक्षात आलं असेल की तुम्हाला सण उत्सव जे आहेत वेगवेगळ्या राज्यांमधील किंवा त्यांचं लोकनृत्य असतील, त्यांच्या बोली असतील, या सर्व तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. कुठलाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला तयारी करावी लागणार आहे. आता सुरुवातीला आपण प्राण्यांचंही पाहिले, त्या प्राण्यांची वैशिष्ट्ये जी असतील ती वैशिष्ट्ये सुद्धा तुम्हाला चांगली तयार करून ठेवावी लागणार आहेत. आता हे सण उत्सव असतील किंवा वेगवेगळ्या धर्माचे त्या ठिकाणी ग्रंथ असतील, त्याचबरोबर त्या ठिकाणी हे सर्व तुम्हाला त्या प्रार्थना स्थळ असतील याची सुद्धा तुम्हाला तयारी करावी लागणार आहे. कारण हे सर्व शब्द संग्रहामध्ये येते. दोडका, पडवळ. आता या ठिकाणी जर पाहिलं तर कारले असेल, दोडका असेल किंवा पडवळ, या वेलीवरती येणाऱ्या त्या ठिकाणी फळभाज्या आहेत. यामध्ये पवया, पालक, भोपळा, यापैकी भोपळा ही वेलावरती येणारी फळभाजी आणि दोन भोपळा, म्हणजे इथे तुम्हाला वेल वर्गीय ज्या काही फळभाज्या वगैरे ज्या असतील याची सुद्धा तयारी करायची आहे. त्या सुद्धा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. अंबाडी, चुका, साकवत. यामध्ये जर पाहिलं तर अंबाडी असेल, चुका असेल किंवा साकवत असतील, या सर्व पालेभाज्या त्या ठिकाणी आहेत. आता येथे सुरण, आले, शेपू. यामध्ये जर पाहिलं तर शेपू ही या ठिकाणी पालेभाजी आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 शेपू हे आपलं अचूक उत्तर आहे. केरोसिन, मध, पार. येथे जर पाहिलं
तर पदार्थांच्या ज्या काही अवस्था आहेत या पदार्थांच्या अवस्थांशी संबंधित हा प्रश्न आहे. केरोसिन, बल्ब आणि पाल हे द्रव पदार्थ त्या ठिकाणी आहे. आता यामध्ये जर पाहिलं तर कोळसा, लाकूड, ऑक्सिजन आणि पार, यामध्ये पारा हा द्रव पदार्थ आहे. प्रयोगशाळेमध्ये मी परीक्षा आणि योग्यतेमध्ये तो पाहिलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 पारा हे आपलं अचूक उत्तर आहे. कठीणपणा, रूप आणि चव. आता यामध्ये जर पाहिलं तर कठीणपणा असेल, रंग असेल किंवा चव, यामध्ये नेमकी कोणता फरक आहे तो आता आपल्याला इथे पाहायचा आहे. कठीणपणा, रंग आणि चव यांचा गट कसा बनलेला आहे तो प्रथम शोधावा लागणार आहे. तर हे सर्व पदार्थांचे गुणधर्म आहे. आता पर्यायमध्ये आपल्याला आता पदार्थाचा गुणधर्म पाहायचा आहे. पारदर्शकता, लाल, हिरा आणि ऑक्सिजन यामध्ये जर विचार जर केला तर पारदर्शकता हा पदार्थांचा गुणधर्म आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं अचूक उत्तर आहे. संतूर विना तंबोरा. बऱ्याचशा ज्या काही तुम्ही इथून मागे ज्या काही परीक्षा देतात, स्पर्धा परीक्षा, या स्पर्धा परीक्षांमध्ये स्कॉलरशिपची असू द्या किंवा इतरही तुम्ही भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षा देणार तर यावर आधारित हमखास प्रश्न विचारला जात असतो. तर हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. संतूर, विणा आणि तंबोरा हे तंतुवाद्य आहे. पेटी, व्हायोलिन, तबला आणि पखवास यामध्ये पर्याय हे आपलं अचूक उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2. आता आपण एक छोट्याशा काही स्लाइड बघू. आता तालवाद्य, ज्याला आपण त्या ठिकाणी चर्मवाद्य म्हणतो, त्यामध्ये कुटुंब, चौकट हे तालवाद्य किंवा त्या ठिकाणी चर्मवाद्य हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आता तंतुवाद्य यावर आधारितच प्रश्न आता आपण पाहिलेला होता. यामध्ये जर पाहिलं तर तंतुवाद्यामध्ये सतार असेल, सरोद असेल, सारंगी, बाला, विणा, तंबोरा, संतूर, सुरबहार इत्यादी त्या ठिकाणी हे तंतुवाद्य आहेत. म्हणजे कुठले तीन दिले जातील आणि तुम्हाला जर हे माहिती असेल तर तुम्ही सहज याचे उत्तर शोधू शकता. असे जे काही या घटकावरती येणारे जे काही प्रश्न आहेत, तुमचं जर वाचन वगैरे चांगलं असेल तर या ठिकाणी सेकंदामध्ये, काही सेकंदांमध्ये तुम्ही उत्तर त्या ठिकाणी पोहोचू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला इथे वेळ मिळेल, कारण तुम्हाला प्रश्न जे आहेत ते प्रश्न कव्हर करायचे आहेत. आताच तुम्ही थोड्या वेळापूर्वी एक पेपर देऊन आलेले आहात. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तुम्ही परीक्षा केंद्रावरती गेले होते की पुढच्या रविवारच्या तयारीसाठी. तर तुम्हाला अंदाज आलेला असेल की तुम्हाला वेळ जो आहे या वेळेचं मॅनेजमेंट सुद्धा करणं खूप गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने हे तंतुवाद्य आहे. त्यानंतर सुशीरवाद्य, यामध्ये बासरी, सनई ही सुद्धा त्या ठिकाणी सुशीर वाद्य म्हणजे वायू वाद्य त्या ठिकाणी आहे. अणुराधा, रेवती, स्वर. आता इथे जर पाहिलं तर लगेच मुलींची नावं, परंतु हे काय आहेत तर हे आहेत नक्षत्र. म्हणजे ह्या सुद्धा बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत या तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. अणुराधा, रेवती आणि स्वाती ही आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किंवा मानले जातात की नक्षत्र आहे. मग त्याचप्रमाणे पूर्वा, पूर्वा, आषाढ आणि उत्तर यामध्ये पूर्वा हे सुद्धा नक्षत्र आहे. पूर्वा हे आपलं आहे. म्हणजे नक्षत्रांची नावं तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. गोगलगाय, कृमी आणि डास. पक्षी, गाय, उंदीर, बिगाडी यामध्ये जर विचार जर केला तर परिसर अभ्यास भाग 2 हा सुद्धा खूप महत्वाचा आहे. कारण त्यावर आधारित हा प्रश्न, गोगलगाय असेल, कृमी असेल किंवा डास असेल हे या ठिकाणी जर पाहिलं तर अपृष्ठवंशीय सजीव आहे. पाठीचा कणा नसलेल्या सजीवांना अपृष्ठवंशीय सजीव असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक 4 गांडूळ हे
हे आपलं अचूक उत्तर या ठिकाणी आहे. बेडूक कासव. आता इथे जर पाहिलं तर यांच्यामध्ये नेमकी काय साम्य आहे ते प्रथम शोधा. आताच जे सांगितले तुम्हाला की परिसर अभ्यास तोंडियामध्ये, तर बेडूक असेल, खेकडा असेल किंवा कासव असेल हे उभयचर प्राणी आहे, पाणी आणि जमीन अशा दोन्ही ठिकाणी वावरतात. मग आता मगर, देवमासा, तांदूळ आणि पाल यापैकी मग हे उभयचर त्या ठिकाणी प्राणी आहे म्हणून पर्याय क्रमांक एक मगर हे आपलं अचूक उत्तर आहे. चिमटी, सुगर आणि चिमटी पक्षी आहे. इथे जर पर्यायमध्ये जर पाहिलं पोपट, मोर, कोंबडी, कावळा बरेच जण त्या ठिकाणी चुका गाजत कोंबडी येऊन मोकळे होते, परंतु यांच्यामध्ये काय आहे हे वैशिष्ट्य आहे आपल्याला माहिती असणार. चिमटी, सुगर आणि चिमणी हे स्वतःच घरट स्वतः तयार करतात, म्हणजे स्वतःचा निवारण स्वतः त्या ठिकाणी तयार करतात. पोपट, मोर आणि कोंबडी हे मात्र स्वतःच घर तयार करत नाही, कावळं मात्र स्वतःच घर स्वतः तयार करतो. कावळं हे आपलं उत्तर आहे. टोळ, चतुर हा गट कशाचा आहे, तर हा गट आहे कीटकांचा. यामध्ये कोळी, सत्ता, पालक, खेकडा यामध्ये कोळी हा सुद्धा कीटक आहे म्हणून पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर आहे. ज्यांना आपण आम्ही, आता ज्यांना आपण आम्ही यामध्ये जर आपण जर पाहिलं तर पर्यायामध्ये जाऊया मी, तो, त्याला, त्यांना. गट कशाचा आहे तो आपल्याला सर्वात प्रथम शोधता आला पाहिजे, तर मराठीशी संबंधित आहे. म्हणजे मराठीचं जे काही व्याकरण आहे हे व्याकरण जर तुमचं चांगलं असेल म्हणजे मराठीचा फायदा तुम्हाला इथे बुद्धिमत्तेमध्ये होतो. तर अनेक वचनी सर्वनामे आहेत, ज्यांना आपण आणि आम्ही. आता पर्यायामध्ये आपल्याला अनेक वचनी सर्वनाम येथे शोधायचं आहे. मी, तो, त्याला, त्यांना यापैकी जर पाहिलं तर पर्याय क्रमांक चार त्यांना हे आपलं अनेक वचनी सर्वनाम आहे आणि अचूक उत्तर पण आहे. माधुर्य, श्रीमंती, गीताई हा सुद्धा मराठी व्याकरणाशी संबंधित प्रश्न. येथे जर पाहिलं तर आपण माधुरी असेल, श्रीमंती असेल किंवा धिटाई असेल. येथे जर पाहिलं तर माधुरी, श्रीमंती, धिटाई ही नाम आहे. आता पर्यायामध्ये शोधूया शौर्य, क्रूर, हिंस्र आणि क्रूर यामध्ये शौर्य हे नाम आहे. पर्याय क्रमांक एक हे आपलं अचूक उत्तर आहे. माहूत, चांडेश्वर, वैमानिक हे तुम्हाला त्या ठिकाणी महत्वाचं आहे. हे सर्व चालक आहे. मग आता यामध्ये जर पाहिलं नावाडी, उंटी, बसस्थानक, जहाज यामध्ये सुद्धा नावाडी हा काय आहे, चालक आहे. म्हणून पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर आहे. तटाक, विहीर, ही जलसाठा आहे, पाणी साठवलेलं असतं. आता नदी, कालवा, ओढा, वादळ पाणी, सरोवरामध्ये मात्र पाणी साचलेलं असत म्हणून पर्याय क्रमांक चार सरोवर हे आपलं अचूक उत्तर या ठिकाणी आहे. वन, जंगल समानार्थी शब्दांचा हा गट आहे. मग नेमके कशाचे समानार्थी शब्द आहेत, तर ते जंगलाचे समानार्थी शब्द, जंगल या शब्दाचे समानार्थी शब्द. म्हणजे हे सगळं तुमचं मराठीमध्ये झालेलं त्याचा उपयोग येथे होणार आहे. तर कानन असेल, वन असेल, जंगल यामध्ये आता पर्यायामध्ये जाऊया अनर्थ, अनन, बिपिन, अनल यामध्ये बिपिन या ठिकाणी जंगलाचा समानार्थी शब्द आहे. पर्याय क्रमांक तीन Thank you.
आता वाचव सुरेंद्र आणि वज्र पाणी हे इंद्राचे समानार्थी शब्द या ठिकाणी आहे. नरेंद्र वीरेंद्र सहस्रप आणि इंद्र चार हे आपलं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न घेऊया. कार्तिक पौष बाग. आता इथे जर पाहिलं तर हे मराठी महिने हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. 30 दिवसांचे महिने आहे. पर्याय क्रमांक 2 फाल्गुन हे आपलं अचूक उत्तर आहे. आता या ठिकाणी आषाढ जो दिलेला आहे हा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. जसं तुम्हाला इंग्रजी महिन्याचं येते तसंच आपल्या मराठी महिन्यांचं सुद्धा वर्गीकरण तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. प्रश्न विचारला जातो अवकाश परीक्षेत. पंचकोन त्रिकोण आयत. आता पंचकोन त्रिकोण आणि आयत या जर आकृत्या पाहिल्या तर हे कोण असलेल्या आकृत्या यामध्ये दंडगोल पतंग वर्तुळ आणि रेषा यापैकी पतंग ही सुद्धा कोण असलेली आकृती आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 पतंग हे आपलं अचूक उत्तर आहे. त्यानंतर तांबा पिवळा जांभळा. आता हे रंग जे आहेत लगेच तुमच्या लक्षात आलं असेल की हे इंद्रधनुष्यातील रंग आहेत. काना पिही काळा हे काही इंद्रधनुष्यातील रंग नाही. निळा हा मात्र इंद्रधनुष्यातील रंग आहे. पर्याय निळा हे आपलं अचूक उत्तर आहे. अशा पद्धतीने इंद्रधनुष्यामध्ये 7 रंग असतात. ताना पिही पंजा हे तुम्ही तुम्हाला येत आहे परंतु ही फक्त एक आवृत्ती म्हणून आपण या ठिकाणी घेतोय की जेणेकरून यावर जर प्रश्न कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये आला तर तुम्हाला तो सोडवता येईल. गटाशी जुळणार पद. मदन मोहन मालवीय, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर. आता येथे जर पाहिलं तर यांच्यामध्ये नेमकी काय साम्य आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता सचिन तेंडुलकर खेळाडू, लता मंगेशकर आपल्या त्या ठिकाणी कोकिळा म्हणतो आपण त्यांना. आता यांच्यामध्ये नेमकी काय साम्य आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता या महिन्यामध्ये जर तुम्ही पेपर वगैरे वाचन करत असाल तर तुमच्या लगेच लक्षात येईल की मदन मोहन मालवीय असेल, सचिन तेंडुलकर असेल किंवा लता मंगेशकर भारतातील जो काही सर्वोच्च पुरस्कार आहे नागरी सन्मान ज्याला आपण म्हणतो भारतरत्न या सर्वांना भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि या महिन्यामध्ये जर पाहिलं आपण तर लालकृष्ण अडवाणी असतील, त्याचबरोबर बिहारचे माजी मुख्यमंत्री असणारे त्या ठिकाणी कर्पूरी ठाकूर असतील, त्याचबरोबर भारताचे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव असतील किंवा त्या ठिकाणी पी व्ही चौधरी चरण सिंह, त्याचबरोबर हरित क्रांतीचे जनक चौधरी चरण सिंह यांना त्या ठिकाणी आता भारत सरकारने भारतरत्न या किताबाने त्यांचा गौरव त्या ठिकाणी केलेला आहे. तर ही सर्व आपली भारतरत्न त्या ठिकाणी मिळालेली आहे. पर्यायामध्ये रवींद्रनाथ टागोर, विराट कोहली, कर्वे, अमर्त्य सेन यापैकी भारतरत्न मिळालेले आहेत. आपल्या महाराष्ट्रातील महर्षी कर्वे हे यांना त्या ठिकाणी भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर आहे. म्हणजे तुमचं जनरल नॉलेज खूप महत्वाचं आहे. वृत्तपत्र बातम्या पाहणं आवश्यक आहे. वसंत, ग्रीष्म, त्यानंतर हेमंत हे सर्व या ठिकाणी ऋतू आहेत. आणि यामध्ये ऋतूंचा गट आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 शरद हे आपलं अचूक उत्तर. यार्ड, फूट आणि मीटर यामध्ये जर आपण पाहिलं तर ही अंतर मोजणारी मापं आहेत. किलोग्रॅम, इंच, एकक, हेक्टर. दोन इंच हे आपलं अचूक उत्तर आहे. आपण या ठिकाणी जवळ जवळजवळ 40 ते 42 प्रश्न आपण घेतलेले आहेत शब्द संग्रहाचे. परंतु विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला यावर आधारित खूप प्रश्नांची तयारी करावी लागणार आहे. आपण त्यातील काही प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत. आता गटाशी जुळणार पद हा जो काही घटक आहे या घटकातील आपण आता शब्दसंग्रह यावर आधारित जवळजवळ 42 प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत. परंतु तुमच्या हेही लक्षात आलं असेल की तुम्हाला नेमकी कशाची तयारी करायची आहे शब्दसंग्रहाच्या बाबतीमध्ये. कारण
शब्द संग्रहाच्या बाबतीमध्ये म्हणजे तीन घटकांमध्ये हा शब्द संग्रह हा घटक देण्यात आलेला आहे. जवळजवळ आपण जर विचार जर केला तर वर्गीकरणामध्ये होता, त्यानंतर सहसंबंध असेल किंवा गटाशी जुळणारं पद असेल, म्हणजे साधारणपणे 3 ते 4 प्रश्न म्हणजे 8 मार्काचा हा घटक असणार आहे शब्द संग्रह, म्हणजे शब्द संग्रहाशी संबंधित. म्हणजे आता गटाशी जुळणारं पद साधारणपणे 1 प्रश्न येईल तुम्हाला, परंतु जर तुमचा शब्द संग्रह जर चांगला असेल तर यावर आधारित जो काही प्रश्न येईल तो तुम्ही काही सेकंदामध्ये सोडवू शकता की जेणेकरून तुम्हाला अवघड प्रश्नांना वेळ देता येणार आहे. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. वाचन जे आहे हे वाचन तुम्हाला वाढवावं लागणार आहे. अवांतर वाचन खूप महत्वाचं आहे. जनरल नॉलेज तुमचं जर असेल चांगलं तर यावर आधारित कुठलाही प्रश्न तुमचा चुकणार नाही, पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला या उपघटकावर तुमकाच मिळेल. तर आता आपण याच्यानंतर किंवा गटाशी जुळणारे पद या घटकातीलच दुसरा महत्वाचा घटक जो आहे उपघटक तो म्हणजे संख्या. हा आता आपण येथे पाहणार आहोत. 731, 920, 542. आता हा जो काही संख्यांचा गट या ठिकाणी दिलेला आहे, नेमकी हा गट कसा बनलेला आहे तो प्रथम तुम्हाला शोधता येणं आवश्यक आहे. आता सर्वात महत्वाचं की संख्याच्या बाबतीत जर विचार जर केला तर तुमचं त्या ठिकाणी मूळ संख्या असतील, सम संख्या असतील, विषम संख्या असतील, त्रिकोणी संख्या असतील, सहमूळ संख्या असतील किंवा जोडमूळ संख्या, वर्ग संख्या, घन संख्या, त्याचबरोबर म्हणजे संख्यांच्या बाबतीत जर तुमची चांगली तयारी झालेली असेल तर तुम्हाला हे प्रश्न सहजरित्या सोडवता येतील. मग आता हा जो गट आहे हा गट नेमकी कसा बनलेला आहे तो प्रथम आता आपल्याला इथे शोधावा. आता इथे जर पाहिलं तर 731 मध्ये जे अंक आहेत त्यांची बेरीज प्रथम आपण करून पाहूया. 7 आणि 3 = 11 होती. 920 मध्ये जर पाहिलं तर 9 + 2 = 11, 11 + 0 = 11 होतात. 5 + 4 = 9, 2 + 11 = 542. म्हणजे या तिन्ही संख्यातील अंकांची बेरीज 11 या ठिकाणी होती, म्हणजे हा साम्य या तिन्ही संख्यांमध्ये आहे. आता पर्याय मध्ये पाहूया. इथे जर पाहिलं तर 6 + 7 = 13, 8 + 3 = 11, 7 + 4 = 11 = 12 होते. 8 + 3 = 11 म्हणजे 8 + 3 = 0 = 11. पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर आहे. 11, 19, 27, 2, 10, 18, 3, 11, 19. तुम्ही सुद्धा जे जे विद्यार्थी आता जॉईन आहेत त्या सर्वांनी या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ही उत्तर त्या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी जो पर्याय असेल आता लिहिण्याची गरज नाही, तुम्ही सुद्धा कच्चं काम करू शकता. पर्याय क्रमांक मांडायचा आहे. आता इथे 11, 19, 27 जर पाहिलं तर 11 + 8 = 19, 19 + 8 = 27, 2 + 8 = 10, 10 + 18 = 3, 11 + 11 = 19 होतात. आता या ठिकाणी जर पाहिलं तर 7, 12, 19 तोच फरक आपल्याला इथे पाहायचा आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये पाहूया. 5 + 3 जर आपण पाहिलं तर संख्यांमधील जर फरक जर पाहिला तर 6 + 8 = 14, 14 फरक या ठिकाणी होत नाही. 5 + 8 = 13 आणि 13 + 8 = 21 होतात. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर या ठिकाणी आहे. 111, 319, 116 अशी जरी मोठी संख्या आली तर गडबडून जायचं नाही, अत्यंत सोपं असतं. आता तो आपण प्रश्न पाहूया. आता 111, 319, 416 हा जो गट बनलेला आहे संख्यांचा तो नेमकी कसा बनलेला आहे तो आता आपण इथे पाहूया. आता इथे 111 बाबतीत जर पाहिलं तर 1 × 1 = 1, 1 चा वर्ग 1 ला. त्यानंतर 319 मध्ये जर पाहिलं तर 3 आणि 1 चा गुणाकार करूया, म्हणजे शतकस्थानचा अंक आणि दशकस्थानचा अंक, 3 × 3 = 3, 3 चा वर्ग 9, 1 स्थानचा अंक आपल्याला मिळालेला आहे. तसं 4 × 4 = 4 आणि 4 = 16. आता पर्यायामध्ये कुठं आहे का आपल्याला शोधायचं आहे. आता 5 × 24 नाही, तिथे 1 × 2 पर्याय क्रमांक 4 124 मध्ये जर पाहिलं 1 × 2 = 2,
आणि 2 चा वर्ग 4 म्हणजे 124 हे आपलं अचूक उत्तर या ठिकाणी आहे. 348 319 आणि 435 आता या ज्या संख्या आहेत या संख्यांमध्ये नेमकी काय साम्य आहे किंवा काय साम्यता आहे ते आपल्याला इथे पाहावं लागणार आहे. आता इथे हा जो काही प्रश्न आहे हा प्रश्न नीट समजावून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला पाढे पाढे असतील कसोटे असतील ह्या माहिती असणं आवश्यक आहे. आता इथे जर पाहिलं तर 348 असेल 319 असेल किंवा 435 असेल हा पाढ्यांशी संबंधित प्रश्न आहे. आणि 29 चा जो पाढा आहे या 29 ने या संख्यांना त्या ठिकाणी भाग असतो म्हणजे भाग 29 ने भाग जाणाऱ्या संख्या आहे. मग आता पर्यायामध्ये आपल्याला शोधायचंय की 29 ने भाग जाणारी संख्या कोणती आहे. तर इथे 29 ने भाग जाणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 2 261 म्हणजे पाढ्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. 6 12 20 त्याच्यामध्ये नेमकी काय संबंध आहे. 6 12 20 यामध्ये आता आपल्याला नेमकी काय संबंध आहे तो येथे शोधायचा आहे. 6 20 इथे जर पाहिलं तर 2 चा वर्ग 4 आणि 4 मध्ये 2 मिळाले 3 चा वर्ग 9 9 अधिक 3 12 होतो. 20 चा वर्ग 20 या संख्येची बाबतीत जर पाहिलं तर 4 चा वर्ग 16 16 अधिक 4 20 32 च्या बाबतीत फक्त 25 35 नाही होत 29 च्या बाबतीतही नाही 92 नाही 90 च्या बाबतीत 9 चा वर्ग 81 81 अधिक 9 90 पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर आहे. 24 छेद 6 53 छेद 8 12 छेद 3 असे प्रश्न विचारले जातात. आता अंश आणि छेद दिलेला आहे. आता येथे जर पाहिलं तर 24 छेद 6 53 छेद 8 आणि 12 छेद 3 यामध्ये जर पाहिलं तर 24 ही जी काही संख्या आहे यातील अंक जर पाहिले 2 आणि 4 अंशस्थानी असणारे 2 अधिक 4 6 छेदस्थानी आलेले 53 छेद 8 मध्ये 5 अधिक 3 8 1 अधिक 2 3 आता येथे पाहूया 12 छेद 4 मध्ये नाही 19 छेद 10 मध्ये जर पाहिलं तर 1 अधिक 9 10 म्हणजे 19 छेद 10 पुढे आहे का नाही म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर. 146 258 227 या संख्या ज्या आहेत या संख्यांचं वाचन केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की या वर्ग संख्या ज्या आहेत या वर्ग संख्यांच्या जवळ असणाऱ्या संख्या आहेत. बऱ्याच वेळा वर्ग संख्या त्यानंतर वर्ग संख्या अधिक 1 वर्ग संख्या वजा 1 अशा पद्धतीने संख्या दिलेली आहे. आता इथे 146 258 227 इथे थोडासा वेगळा प्रश्न आहे. वर्ग संख्या अधिक 2 कारण 12 चा वर्ग 144 144 अधिक 2 146 258 च्या बाबतीतही त्या ठिकाणी जर पाहिलं तर 256 अधिक 2 16 चा वर्ग आपण पाहिलं त्यानंतर 227 15 चा वर्ग 225 अधिक 2 पर्यायामध्ये आपल्याला शोधायचं. आता इथे जर पाहिलं तर 400 हे आपण अचूक या ठिकाणी आहे. दोनशे 295 988 121 आता यामध्ये जर पाहिलं तर या ज्या संख्या आहेत या संख्यांमध्ये नेमकी काय साम्य आहे तो प्रथम आपण सांगूया याची बेरीज करून पाहूया. 295 मधील जे काही अंक आहेत 2 अधिक 9 11 11 अधिक 5 16 वर्ग संख्या मिळालेली आहे. 9 9 17 25 ही सुद्धा वर्ग संख्या मिळालेली आहे. 1 अधिक 2 3 3 अधिक 1 4 हे सुद्धा वर्ग संख्या मिळालेली आहे. म्हणजे या अंकांची बेरीज केली संख्येतील अंकांची बेरीज केली की ती आपल्याला वर्ग संख्या मिळालेली आहे. 8 2 10 19 वर्ग संख्या नाही 3 2 6 4 7 53 256 2 5 7 13 53 1 अधिक 4 0 यामध्ये जर 1 अधिक 4 5 नाही 19 त्यानंतर 3 2 6 4 7
5, 7, 2, 7, 13 आता येथे पर्याय जो आहे हा पर्याय थोडासा आपल्याला या ठिकाणी जर आपण पाहिलं थोडासा बदल आहे किंवा वर्ग जे आहे अंकांची बेरीज वर्ग 324 9 येते म्हणजे मिळालेली आहे 324 3 2 5 7 पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर आहे. वाचल्या वाचल्या लगेच तुमच्या लक्षात आलं असेल पहा की आता जसं तुमचं 29 चा पाड्याशी संबंधित पाड्याशी संबंधित आहे का तो आता आपल्याला पाहावा लागेल. पहा आता 18:50 पाड्याशी संबंधित हा काही प्रश्न नाही. तर इथे जर पाहिलं 72, 18 आणि 50 वर्ग संख्येशी मात्र संबंधित हा प्रश्न आहे. आता 72 ची निम्मी जर केली आपण निमपट केली तर 36 ही वर्ग संख्या आपल्याला मिळालेली आहे. 18 ची निमपट केली आपण 9 ही वर्ग संख्या मिळाली. 50 ची निमपट केली 25 ही वर्ग संख्या आपल्याला येथे मिळालेली आहे. 30 ची निमपट 15, 100, 50, 124 चे जर पाहिलं तर 62 म्हणजे या वर्ग संख्या नाही. 32 निमपट केली तर 16 ही वर्ग संख्या आपल्याला मिळालेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 32 हे आपलं उत्तर. 16, 81, 625 वर्ग संख्या आहे. पर्यायामध्ये शोधूया आता 256, 169, 169 या जर पाहिल्या तर वर्ग संख्या आहे 18 इथे वर्ग संख्या नाही. मग आता 16, 81 आणि 625 यांचा आता आपल्याला येथे विचार करायचा आहे. आता येथे जर पाहिलं तर वर्ग संख्या जी आहे याची जर 16, 81 आणि 625 वर्ग संख्येचा वर्ग आता 16 तर जर त्या ठिकाणी वर्गमूळ आपण काढलं तर ते 4, 2 चा वर्ग आहे. त्यानंतर 81 चा वर्गमूळ काढलं 9 आहे ते 3 चा वर्ग आहे. 625 चं जर वर्गमूळ काढलं तर 25 5 चा वर्ग. तसंच आता 169, 13 जर पाहिलं तर ते कशाचाच वर्ग नाही 196, 14 नाही 256 मात्र या ठिकाणी जर आपण जर विचार जर केला तर 256 चं जर वर्गमूळ जर पाहिलं तर 16 येत आहे आणि 4 चा वर्ग 16. पर्याय क्रमांक 1 हे आपलं अचूक उत्तर या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न पाहूया 368, 207 आणि 437 368, 207 आणि 437 मध्ये नेमकी काय संबंध आहे तो आता आपल्याला इथे शोधा. आता 368, 207 आणि 437 तुम्ही सुद्धा यामध्ये सहभागी व्हायचे अचूक उत्तर काढायचं आहे. आता यामध्ये जर पाहिलं तर 338, 207 आणि 437 23 ने भाग जाणाऱ्या संख्यांचा हा गट आहे. ज्यावेळेस अशा पद्धतीचा प्रश्न येतो त्यावेळेस नेमकी कोणत्या संख्येने भाग जातोय किंवा कसोटे असतील यांचा संदर्भ तुम्हाला इथे घ्यावा लागणार आहे. वेगवेगळे त्या ठिकाणी क्लुप्त्या येथे वापराव्या लागणार आहे. तर 23 च्या कसोटीचा वापर या ठिकाणी केलेला आहे. पर्याय क्रमांक 3, 414 हे आपलं उत्तर आहे. त्यानंतर 907, 108, 202 यातील अंकांची बेरीज आता आपण येथे करूया. 907, 9 अधिक 0 अधिक 7, 16 वर्ग संख्या आलेली 108 जर पाहिलं तर 9 वर्ग संख्या आलेली 202, 4 ही सुद्धा वर्ग संख्या आलेली आहे. 119, 109 मध्ये जर पाहिलं तर 10, 107 मध्ये 8, त्यानंतर 270 मध्ये 9 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर या ठिकाणी. 6, 20 आणि 45 यांच्यामध्ये नेमकी काय? आता येथे जर पाहिलं तर 6, 20 आणि 42 वर्ग संख्यांच्या जवळ असणाऱ्या संख्या आहेत. 3 चा वर्ग 9, 9 वजा 3 7, 5 चा वर्ग 25, 25 वजा 5 20 7 चा वर्ग 49, 49 वजा 7 42 परंतु या विषम संख्यांचा वर्ग वजा
विषम संख्या आपण तीच केलेली आहे. मग आता इथे पर्यायामध्ये आपल्याला जावं लागणार आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर आपण 36 तिथे विषम संख्या आहे 8 सही नाही. त्यानंतर 9 चा वर्ग त्या ठिकाणी 81 81 वजा 9 4 4 36 267 249. आता यामध्ये नेमकी काय आहे? आता 436 267 249 बऱ्याचशा उदाहरणामध्ये आपण बेरीज करून पाहिलेली, तिथे गुणाकार करून पाहूया. 4 3 12 5 72 होते. त्यानंतर 266 मध्ये 6 6 36 36 2 72 249 मध्ये 2 4 8 8 9 72 पर्याय मध्ये जाऊया. 8 पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला मिळालेला आहे 1 × 8 8 8 9 72 पर्याय पुढे आहे का? नाही. 46 मध्ये 72 नाही. त्यानंतर 33 मध्ये नाही आणि 34 मध्ये पण नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं अचूक उत्तर आहे. त्यानंतर 8644 9645 684 चार अंकी संख्येनंतर 3 अंकी संख्या आलेली आहे. नेमकी हा जो गट आहे हा गट नेमकी कशाचा बनलेला आहे? आता इथे जर पाहिलं तर 8644 येथे बाजूच्या जे काही अंक आहेत यांची वजाबाकी करून पाहूया. 8 आणि 4 यांची वजाबाकी केली 8 4 4 4 64 मध्ये दिलेला आहे. त्यानंतर 9 आणि 5 ची वजाबाकी केली 4 4 4 64 दिलेला आहे. त्यानंतर 6 4 2 2 8 मध्ये इथे पाहूया 8 आणि 4 नाही. 182 मध्ये जर पाहिलं तर 1 नाही. त्यानंतर 6 9 नाही. त्यानंतर 918 मध्ये जर पाहिलं 9 8 1 1 3 4 हे आपलं अचूक उत्तर आहे. 243 216 आणि 162 आपण फास्ट घेतोय कारण वेळ कमी उरलेला. तर आता इथे 27 ची जी कसोटी आहे तिचा या ठिकाणी वापर करायचा आहे आणि त्या पद्धतीने आता आपल्याला येथे उत्तर जे आहे या उत्तरापर्यंत जायचं आहे. पर्याय क्रमांक 27 225 219 मात्र जातोय. पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक. 1854 2018 लीप वर्षाशी संबंधित असणारा हा प्रश्न आहे. आता येथे जर 1800 जर पाहिलं तर हे शतक वर्ष आहे. 400 ने पूर्ण भाग जातोय का? नाही जात. म्हणजे 1800 असेल किंवा 1954 2018 म्हणजे लीप वर्ष नाही. आता पर्यायामध्ये पाहायचे आपल्याला लीप वर्ष नसणार अचूक उत्तर शोधायचे. 1788 जर पाहिलं तर लीप वर्ष आहे. 1600 जर पाहिलं तर तेही लीप वर्ष आहे. 2004 हेही लीप वर्ष आहे आणि सध्याचं जे आहे 2024 हे सुद्धा लीप वर्ष आहे. या ठिकाणी 2007 हे लीप वर्ष आहे. जुळणारा पद आहे पर्याय क्रमांक 2. 725 800 आणि 925 आता या जर संख्या जर पाहिल्या तर 725 असेल किंवा 800 असेल किंवा 925 25 ने भाग राहतोय यांना 25 ची कसोटी या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. तर 25 ने भाग राहणारे जर संख्या जर आपण 200 आहे. पर्याय क्रमांक 4 200 हे आपलं अचूक. 217 910 980 217 910 980 यामध्ये जर पाहिलं तर 7 ने भाग जाणाऱ्या या संख्या आहेत. 217 910 980 या 7 ने भाग जाणाऱ्या पर्यायामध्ये आपण 219 ला जातोय का? नाही जात. 540 ला नाही आणि 740 ला नाही. 19 ला जातोय का? 7 7
49 37 49 पर्याय क्रमांक 19 हे आपलं उत्तर आहे. त्यानंतर 2832 आणि 7800 या जर संख्या पाहिल्या म्हणजे आता हे जे काही तुम्हाला प्रश्न आलेले कसोट्यांच्यावर आधारित असणारे प्रश्न म्हणजे तुम्हाला या कसोट्या जर माहिती असतील तर सहजासहजी तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकता. आता या ठिकाणी 4000 2832 आणि 7800 या ज्या काही संख्या आहेत या संख्यांना त्या ठिकाणी 8 ने भाग जातोय मग आपल्याला अचूक उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक 200 या संख्येला सुद्धा 8 ने भाग जातो. 771 453 आणि 780 यातील जर आपण पाहिल्या अंकांची बेरीज करून पाहूया 7 7 14 15 4 5 9 9 3 12 17 15 म्हणजे 3 ची कसोटी या ठिकाणी आपल्याला वापरता येईल. 6 4 10 11 8 1 9 4 13 1 1 2 त्यानंतर 111 3 होते बेरीज म्हणजे पर्याय क्रमांक 4 3 ची कसोटी येथे अचूक त्या ठिकाणी येते म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर आहे. त्यानंतर 684 765 आणि 549 आता यामध्ये जर आपल्याला येथे की काय संबंध आता 684 बाबतीत जर पाहिलं तर आपण नेहमीप्रमाणे अंकांची बेरीज प्रथम 8 4 12 6 18 17 13 5 18 5 4 9 9 18 म्हणजे 9 ची कसोटी म्हणजे 3 आणि 9 ची कसोटी आपल्याला येथे वापरता येईल. पर्याय क्रमांक जर पाहिलं तर 396 हे आपलं अचूक उत्तर आहे 9 3 12 7 18 257 त्यानंतर 145 आणि 358 आता येथे नेमकी काय संबंध आहे तो आता आपल्याला येथे शोधायचा आहे. येथे जर पाहिलं आपण 2 आणि 7 यांची जर वजाबाकी जर केली कडेच्या 2 अंकांची तर ती मध्ये आलेली आहे 7 2 5 5 1 8 3 5 मग तसंच आता पर्याय मध्ये 456 मध्ये आहे का नाही 6 2 यायला अभि नाही आले 6 2 46 मध्ये 6 2 4 तिथे आलेलं आहे. पर्याय 3 4 चा प्रश्न नाही पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर आहे. 132 583 297 आता येथे नेमकी काय संबंध आहे तशाच पद्धतीचा हा थोडासा प्रश्न आहे. येथे जर पाहिलं तर 2 1 3 3 5 8 7 2 9 मध्ये आलेली बेरजे तसं असतं येथे 7 2 9 पाहिजे आले 4 7 2 हे आपलं अचूक उत्तर आहे. 348 214 629 यामध्ये नेमकी काय संबंध आहे तो शोधावा लागणार आहे. 348 असेल त्याचबरोबर 214 असेल किंवा 629 आता यामध्ये जर पाहिलं 348 यामध्ये 3 अधिक 4 7 7 अधिक 1 8 झालं 214 मध्ये 2 अधिक 1 3 3 अधिक 1 4 म्हणजे पहिल्या 2 अंकांची बेरीज केली त्याच्यामध्ये त्या ठिकाणी 1 मिळवला की एकच स्थानचा अंक मिळालेला आहे. पुढे 629 बाबतीतही तसंच झालेलं आहे 6 अधिक 2 8 8 अधिक 1 9 पर्याय मध्ये जाऊया 300 मध्ये जर पाहिलं तर नाही 425 4 2 6 7 7 4 8 12 होतं तिथे मात्र जर पाहिलं 5 3 8 8 अधिक 1 9 539 हे आपलं अचूक उत्तर आहे. म्हणजे अशा पद्धतीचा जो काही कृत्या छोट्या छोट्या आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. कारण बुद्धिमत्तेमध्ये या ज्या वेगवेगळ्या कृत्या आहेत आता तुमचा भरपूर सरावही झालेला आहे भरपूर प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवलेल्या आहेत त्याचबरोबर हा जो काही आठवडा आहे उद्यापासूनचा तुमच्यासाठी हा तसं जर पाहिलं तर शेवटचा आहे. 18 तारखेला तुमचा त्या ठिकाणी पेपर होणार आहे म्हणून खूप महत्वाचा आहे हा. तुम्ही गेल्या वर्षभर जी काही मेहनत केलेली आहे तर फक्त आता एवढा एक आठवडा तुम्ही त्या ठिकाणी चांगली मेहनत करायची आहे जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला मिळवायचे आहे
या ज्या कृत्या आहेत या कृत्या तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. सत्तेच्या 14 आणि 85 यातील अंकांची बेरीज करून पाहूया. 47 + 7 = 1 + 4 = 5 = 13 म्हणजे 13 मूळ संख्या. 7 × 2 = 9 त्या ठिकाणी मूळ संख्या नाही. 8 × 7 = 9 7 × 3 = 8 = 17 म्हणजे 98 हे आपलं अचूक उत्तर आहे. शेवटचा प्रश्न 15, 45 आणि 75 यामध्ये नेमकी काय संबंध आहे. तर सोपाच प्रश्न आहे. 15 ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत. पर्यायामध्ये आता शोधायचे 15 ने भाग जाणारी संख्या 85 नाही 95 नाही 135 म्हणून पर्याय क्रमांक 3 135 हे आपलं अचूक उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कटाशी जुळणारे पद जे आहे यामधील शब्द संग्रह असेल किंवा संख्या असेल यावर आधारित जे काही महत्वाचे जे काही प्रश्न होते ते आपण घेतलेले आहेत. त्याचबरोबर तुम्हाला आता इथून पुढे जास्तीत जास्त सराव करावा लागणार आहे. 1 आठवडा तुम्ही चांगली तयारी करायची आहे आणि राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये तुम्हाला यायचे. जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत तर तुम्ही येणार आहात, परंतु तुम्हाला आता राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये यायचंय. आपल्या जिल्हा परिषदेमार्फत हा जो काही उपक्रम चालू आहे या उपक्रमाला तुम्ही चांगला प्रतिसाद दिलेला आहे. पुढच्या रविवारी जो काही पेपर होईल तुमची जी काही वर्षभराची जी काही मेहनत आहे या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. आणि सर्वांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. सर्वांनी पेपर व्यवस्थित द्यायचा आहे. मॅडम काही सूचना आहेत का? नाही सर, छान झालं लेक्चर. आज आदरणीय श्री नितीन भुसारी सरांनी आपल्याला गटाशी जुळणारे पद यातील शब्द संग्रह व संख्या याबाबत अतिशय सविस्तर आणि सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे. सरांची प्रश्नांची निवडही खूप सुंदर होती. तर मी सरांचे जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीने मनापासून मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते. त्याचप्रमाणे डॉक्टर पवार बाबासाहेब सर, श्री रवी भापकर सर, महेश सुरडे सर यांचेही धन्यवाद व्यक्त करते. थांबवत आपण येते. धन्यवाद सर्वांना. मुलांसाठी सूचना आहे विद्यार्थ्यांसाठी, उद्याचं लेक्चर आपल्या वेळेवर होईल ना बाळांनो, सकाळी 7 ते 8. धन्यवाद सर्वांना.